आय म्हणतो ते रात्री सांजा मटण खाऊ नको, लई खाऊ नको, ऐकलं नाही, पळायचं कळ नाही गेलं, खाली शागून काय घेत नाही आपल्याला. संजीवराव पाहुणे वाट बघत असतेली पटपट येडपट थांब जरा, आली काळी मांजर आडवं गेल्या सर. काय अगं प्रिया, तू माझी एवढी इज्जत काढते, इज्जत एवढा भाजीपाला करते, तरी सुद्धा मी तुझ्या माग कोणा बोलतो कोणा अगं, ह्याला निखळ प्रेम म्हणतात का माझं? कुठं चालला तू? ती बी असला डबा घेऊन ती बी फुटका. अग चाललोय. कुठं? रानात. कशाला? जरा मोकळ्या पटांगणात जाऊन यावं म्हणलं आज. लहान मुलांसारखं तू बी अजून वावरतच जातोस का? घरी नाही का तुमच्या? अगं घरी आहे ग, आपण ती शेजारची लेकरं त्यात जाऊन बस सगळं घाण करून टाकले. त्याला कुलूप लावलं काल मी, ती चावीच माझ्याकडनं हरवली, म्हणून आज चाललो रानात. बरोबर, तुझी तुलाच माहिती, सरकार तुम्हाला बांधून देत आहे गाव घाण होतय म्हणून, पण तुम्ही त्यात शाळा बांधता आणि गाव घाण करायचं ते करतात. जा मायला, आज हिला एवढी माझी कस काय खातरदारी करू वाटली. जाऊ दी, जातो पप्पा दुखतर फिटायचं माझं. चल पप्पा. वेड्या मनाचा बेफाम घोडा दौडत आला सखे तुझा बंदा, तू माझी प्रीत ग यामिनी, प्रीतीच झुळझुळ पाणी. आ झुळझुळ आयला, गेल्या वर्षी माझ्या पायपाला बदा बदा पाणी होतं, ह्या वर्षी झुळझुळ पाणी कमी झालं. माल तर चांगला आला आहे का, नाहीतर लग्न ह्या वर्षी बी राहायचं. गेल्या वर्षी एक फक्कड चोळ आलतो, पैसा कमी पडला, नकार दिला त्यांनी आणि मला बी कड, बाकीच्या नकट्या वकट्या आलेल्या त्यांना मी नकार दिला. आता कसली बी असू द्या, पटकन करणार पटकन. चला माल आला आहे का बघतो. अय हनम्या आला का, जरा नीट काम कर. ती पलीकडचं पाणी सोड इकडं. हां आणि पाणी बघ इकडं कमी व्हायला लागले, लक्ष देत जा जरा. हां जरा एखादं स्थळ होय म्हणलं तर बरं आहे. मला वाटलं होतं माल कमी लागलाय, पण आयला गेल्या वर्षीसारखा समाधानकारक माल लागला असं वाटायला लागले बाबा. बरं वाटायला लागले आता जर का नाही ह्या वर्षी. अरा जर वा 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 भरपूर पैसे होणार. बँड लग्नात टांग 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 वाजवून सगळं राडाच करतो, लग्न असं करतो, गावात एकच नंबर. काय माल लागलाय, एकच महिन्यात किती बी पैसाच पैसा, सगळागत पैसा माझ्याकडे येणार. मग बघा आता ज्याला बँड लावतो जोरात सगळ्यात लग्न करतो, मग दाखवतो सगळ्याला. आता कुलपी दे ना आजची द्या दुसवाली. पैसा कल देत आहे देत आहे कल गणे कर. ए गण्या अरे इकडे गण्या आलंय, थांब बा परवा दिवशी देतो जातो आर देतो देतो जा तू जा. अय आलो की कोळा गेला इकडे कुलपी खायचे का मला नग. चल काय करायला लागला, कुठं चालला होता? कुलपी घेत होतो तिथे. चल इथं गप्पा मारत बसू सर. अरे बागले भारी आले ह्या वर्षी. मग दोन चार गड घेऊन जाऊ का जाताना? गपकी जाऊ देत राहू. पाय लहान ना बाग एकदम आहा. मग अरे बाग कुणाचे, सगळ्यात पैसा आला पाहिजे, सगळ्यात निसता असा ढिगाऱ्यानं. मग काय लग्न तर माझं असं धमधमीत करणार का नाही? करावं लागतं आता आणि काय. मग बाजची लग्नाला आली राहू. ऐ तिचं नाही म्हणलं मग माझ माझ. हा काय ना मग तुमचं बी करावं लागते. मग तेच म्हणलं तुला. मग काय चालू का नाही बघायला? बरं घण्या एक सांग बोल गे. संजय कसा आहे रे व्यवहाराला? व्यवहार चांगला आहे, चांगला आहे. मग खरं म्हणतो काय? आला का मला त्या दिवशी पैसेच मागत होता. हा ते वय काय इच्छा झालाय माहिती का, त्याचं लग्न जमना झालंय आणि मग विचार केलाय ती पुरी नकार द्यायला लागली. तो काय म्हणतो अवघड झालंय. मग ती काय म्हणत होता मला, काय म्हणलं
काय नाही काय म्हणलं तू ती काय म्हणत होता काहीतरी जोडधंदा करावा म्हणून मग मागितलं असतं तुमच्याकडे पैसे आता काय जोडधंदा करणार करायला आपलं काहीतरी आता पोरगी भेटोस तर काही ना काहीतरी करावं लागेल की ह्याला म्हणजे पाहुण्या लोकांना फसवायचं काम आहे काय ह्याला ह्याच्यात काय फसवायचं आता अन्न अरे त्याला लकन हे बघ माणसाला का नाही हा सरगात निदान जागा तरी मिळावी रे हा कर काय झालं तुझं कशात बिघडलं आता सर्ग इथं 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 काय कमी आहे का इथं अगोदर जगू द्या त्याला वरे जाऊ द्या वरे गेल्यानंतर कोणी बघितलंय राव तुमच्याकडे मदतीला आला राव दिन तुम्ही असलं म्हणून सर गण फसवी ना जमत नाही बघ कोणाला ते काय फसवा लागले कोणाला मग काय म्हणतो मग तुमच्याकडून उसने मागा लागलं ती का पळून जाणार आहे पण दाखविण्यासाठी त्या पाहुणारावाला दाखविणार माझा नवीन धंदा अहो विचार करा मामा आता तुमचं एवढं असून बी तुम्हाला भेटणं झाले तसं ना बरं तसं ती खोटं टोपी तर कार लागली काहीतरी कार लागली जर ती गेल्या वर्षी आल त्या दोन चार पण मलाच पटले नाहीत रे माझ्या बी विचार करतो का नाही बरोबर तेवढं बघा त्याच अजिबात नाही होईल तर त्याच्या अहो आशीर्वाद घेत जाओ बिगर लागण्याचे पोरांचा तुमचं बी होईल लवकर बिगर लागण्याचे मग माझं काय चार झाली का अहो म्हणजे तुमचं लवकर होईल कळत तुम्हाला आता विचार करा एखाद्या ज्या पोराला तुम्ही मदत केली लग्नासाठी तर ती चार लोक सांगन का नाही आमच्या गावचा आहे बाबा एक चांगला माणूस अच्छा द्या पोरगी त्याला म्हणून मग असं दे मग कवा देतो त्याला पैसे पैशाचं नाव काढू बघ लग्न होईना त्याच्यामुळे तुमचं तर अरे लग्न होत नाही लोकांना मदत करत आहो जरा माझं लग्न होतच नसतं आता तसा बिगर लग्न आता बोंबल हे सांजे लागा लाचकी लागा जीवाला जरा लागा रातभर दार धरल्यासारखे तर झोपलाय तू सांजे ते प्रियाचा मामा तुझ्याबद्दल चौकशी करत होता काय म्हणलं सही सांजे सांग काय म्हणतात ठिकाण अरे काय म्हणतंय हा पैशाबद्दल चौकशी करत होता संजय व्यवहाराला चांगला आहे का नाही अरे ते येड्याला खरं वाटलं होय मी त्याकडे पैसे बघायला आलो म्हणून मग एखादी प्रियाची झलक बघायला भेटेल म्हणून जात होतो मी ती देणं जायला का ती काय त्याच्या आईला लागा तुम्ही झलकी मारा आणि तुमच्या चौकशी येऊ द्या आमच्याकडे हू काय हू आणि आम्ही काय उत्तर द्यायचे मग लोकाला द्यायचे आता काय चाल नाही माझं नाही ते दुसरंच आहे खरं सांग आई रक्त माझे शब्द माझे नाही तुझ्या आईला अरे अरे बघ कसं काय वाच दाखव तुझ्या आईला एकटा पैसे नाही पैसे दे मला पैसे मला पैसे तुझ्या आईला ठेव नाही आता बाजारात काय करू पटकन सामान आणू हो का मामा अचानक गाडी थांबवली अगं थांबवली कुठली बंद पडली गाडीला बी वाटत असेल मामाने लग्न करावं अगं काय बाई लग्न करून सगळे तडफडत बसलं तुमच्या नादाने गाडी सुद्धा लग्न झाली काय नाही बरं आता एक काम कर चालू होईना हे बघ मी काय करतो ते काल फिटरनं गाडी नीट केली कसली केली ग तू काय करते सावली जाऊन बसतो बरं मी फिटरला जाऊन येतो गाडी होय होय लवकर काल पेट्रोल टाकलं होतं का मला माहिती आहे का तुम्ही टाकलंय हा खाल्लं पैसे पेट्रोलचं सगळं खंडी जायचं काम काढलं बाबा गाडी नव्हतं सगळ्या गावात फुडवतोय इथं बसली ही जाऊ दे बरं झालं आज काय ती बोलून घेतो तुझ्या परत ढेकळात जेवार हुडकलं आणि हिला बोलायचा चान्स हुडकावा लागेल काय काय करली तू काय ना मामाची वाट बघते मामाची तुला सांगितलं त्या नवीन आलेल्या पोराकडे बघायचं नाही म्हणून अय मी कुणाकडे लक्ष द्यायचं कुणाकडे दुर्लक्ष करायचं माझी मी बघते तू कोण सांगणार मला अगं पण मी तुला मागणं घातलं होतं मला विचारून घातलीस मागणी अण्णाला विचारलंस नाही ना ते सोड तुझ्या घरच्यांना तरी विचारलंस का त्यात कोणाला विचारायची काय गरज आहे पण संजय
मी आहे म्हणून गप्पा आहे ना, तुझ्या गालावर इतकं चपल्याचं नक्ष उमटलं असतं ना, तुला कळलं बी नसतं. ते राहू दे चपलाच्या नक्षा तुझ्या. अगं तुझ्या हातानं माझ्या दारात रांगोळीची नक्षी उमटावी, माझ्या हातावर तुझ्या नावाची मेहंदीची नक्षी उमटावी, असं चांगलं काहीतरी बोलत जा की. ए संजा जा इथून मामा यायलात ना, तर तुझ्या माझ्या दोघांच्या गालावर नक्षी उमटतील, जा लवकर पळ. बरं आता जातो, पण पुढल्या वेळेस तुझा होकार पाहिजे बरं का मला. जा प्रिया, चल लवकर इकडे. काय ग ते संजय कशाला आलता इकडं? काय नाही, मामाला पैसे सांग म्हणला तेवढं. पैसे तर ते दलिंदर काय त्याला कळतंय का नाही, बिडी प्यायला लवकर पैसे नाही त्यांच्याकडं. बोला जाऊ नको त्याला, चल बस. काय ते तुमचं, तुम्ही ठरवा. खंडेराया झाली माझी धन्ना. संजय चल ऑर्डर बांधलाय. आयो कांदे घेऊन ये की दोन्ही आता ना. कुठला पोळा करू मी? अरे ये बाबा लवकर भूक लागली. कारल्या का आज लवू शिकते याला, कोण भेटलो होतं काय वाटत? हायला आपल्याला कोण भेटणार बाबा, कुत्री मांजरे आणि ॲटिट्यूडने भरलेले पुरी. हे मात्र अगदी खरं आहे बघ मित्रा, ह्या पुरी काय आपल्याला सात जन्मात होय म्हणणार नाही असं वाटलं मात्र. सात जन्मात सोड बाबा, ह्या आईला ह्या जन्मात जरी भेटलं तरी बस झालं. यायला पण तुला काय झालंय, लय चेहरा पडून बसलाय. हां प्रियाचं काय भांडण फिंड झालं काय प्रियासोबत? ती भांडली म्हणून चेहरा पडून बसला, ती कधी नीट बोलते का मला? ती व्याय बाबा, ती पोरगी काय तुला भाव देत नाही आणि तू आपलं तिच्या पाठीमागं फिरत जा भुंग्या फिरल्यासारखं. हे बघ तिच्या मागं भुंग्यासारखं फिरलेलं बरं, पण ती गोचिडासारखं रक्त प्यायलं मला जमणार नाही बघ. अरे बाबा कळेल असं बोल बाबा. अरे नाही कळलं तू काय नेमता बिनता होईल आता. अरे कळेल असं म्हणजे फोडून फोडून बोल. अरे म्हणजे मला बी कळेल काय म्हणायचं आहे तुला. म्हणजे तू बघत नाही का गावात की मोठी माणसं कसं लहान लेकराचं त्यांच्या बायकाचं कसं रक्त शोषून शोषून प्यायलं. अरे ही गुचड्यापेक्षा कमी येत होय तवा. बरोबर आहे का तू? दारू पिऊन घरी जातात, बायका लेकराला मारतात, काय करायचं? नाही नाही ही चुकीच आहे. दुसरं काय, तू कधी दारूच पिला नाही? खरं असून काय उपयोग आहे बाबा, पण लोकांना खरं पटतंय का? खरं बोलणारी माणसं पटतात का? हे काय बरं, तू म्हणतो ते खरं आहे का संजय? खरं आहे रे, पण खरं पटलं पाहिजे की माणसाला? हायला नुसतं मोकळा काय वर असून काय उपयोगाचा नाही. तू म्हणतोय ते बरोबर आहे बघ, पण लोकांना सांगायला गेलं का की टांगायला कमी करत नाही, त्यापेक्षा आपण सांगायचं नाही, आपलं गप बसायचं आपल्या आपल्या नादात. बरं ती सोड, प्रियाची गाडी घेतलीस ना? हा केल तो मग दिसली होती बसली होती. मग काय म्हणली? काय तिला बोला गेलो म्हणते तुझ्या गालावर चपलीचे नक्षी उमटवलं ना, असलं तसलं कानाखाली मारेल निघ म्हणत ना मला. चल तू सांगे चापड मारी म्हणजे काय, बापाच्या घरचं खातो का तिथे आपण? तुला सांगायची पंच. चल तू कुठं आहे ती? तिथं मामा बी कुठं आहे? चल